भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनकार्य. जन्म 5 सप्टेंबर 1888, मृत्यू 17 एप्रिल 1975. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूतील तिरुत्तानी गावामध्ये एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याकाळी तिरुत्तानी तत्कालीन मद्रास संस्थानमध्ये होते. राधाकृष्णन यांनी मोठे होऊन पांडित्य करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण कालांतराने राधाकृष्णन यांना तिरुपती येथील शाळेत पाठविण्यात आले. राधाकृष्णन सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असल्याने त्यांनी शिक्षणात अतिशय वेगाने प्रगती केली. शिक्षणाकरिता त्यांना अनेक शिष्यवृत्तीही मिळाल्या. राधाकृष्णन यांनी वेल्लूर येथील उरिही कॉलेजमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही काळाने त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तिथे तत्वज्ञान हा विषय शिकण्यास सुरुवात केली. पण हा विषय त्यांना नाईलाजाने निवडावा लागला, कारण इतर विषयांची पुस्तके घेण्याइतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते. त्याकाळी त्यांचा एक नातेवाईक त्याच कॉलेजमधून तत्वज्ञान हा विषय घेऊन पदवीधर झाला होता. त्यांच्याकडून पुस्तके घेऊन राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान हा विषय शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी लिहिलेला वेदांत तत्वज्ञानावरील प्रबंध सर्वोत्तम म्हणून घोषित करण्यात आला. राधाकृष्णन यांनी 1908 साली तत्वज्ञानामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज येथे तत्वज्ञान हा विषय शिकविण्यास सुरुवात केली. काही काळानंतर राधाकृष्णन कलकत्ता विद्यापीठामध्ये रुजू झाले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठ, म्हैसूर विद्यापीठ येथेही त्यांनी काही काळ घालवला. राधाकृष्णन आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठांचे कुलगुरूही होते. तत्वज्ञान शिकविण्यात हातखंडा असल्याने राधाकृष्णन त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. पाश्चिमात्य देशांमध्ये तत्वज्ञान या विषयाचे शिक्षण घेण्याच्या संकल्पनेचे जनक राधाकृष्णन हेच आहेत. डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांच्या लिखाणातून आणि भाषणातून जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली. त्यामुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा झाली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी वयाची 40 वर्षे शिक्षक म्हणून काम केले. त्यांच्यामध्ये आदर्श शिक्षकाचे सर्व गुण होते. 1952 साली उपराष्ट्रपती पदावर येण्यापूर्वी डॉक्टर राधाकृष्णन यांची युनेस्कोचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ते सोव्हिएत संघामध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत होते. 1962 साली डॉक्टर राधाकृष्णन यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. त्यानंतर त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आपला जन्मदिवस सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येणार असल्याची कल्पना राधाकृष्णन यांना आवडली आणि त्यांनी या कल्पनेस मान्यता दिली. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्णन हे संपूर्ण विश्वाला शाळा मानत असत. ते नेहमी म्हणत की मानव शिकला तरच तो त्याच्या बुद्धीचा उपयोग करू शकेल, अन्यथा करणार नाही. याकरिता शिक्षण खूप महत्वाचे आहे. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान खूप मोलाचे आहे. डॉक्टर राधाकृष्णन नेहमी सांगत की माहिती सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर ती माहिती दैनंदिन जीवनात वापरून जीवनमान उंचावणे म्हणजे शिक्षण होय. करुणा, प्रेम आणि उच्च परंपरा यांचा विकास शिक्षणामुळेच होतो. अशा या महान व्यक्तीचा मृत्यू 17 एप्रिल 1975 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांच्या महान कार्याला शतशः नमन. धन्यवाद.